आजही 24 तास एक पाऊल पुढे. उंच माझा झोका या मालिकेत आता काही हळवे क्षण आलेत. खाष्ट पण प्रसंगी तितकीच मायेची ऊब देणाऱ्या ताई काकू अखेरच्या घटका मोजत असताना रानडे कुटुंबीय शोकाकुल झालाय. अवघा रानडे वाडा दुःखात बुडालाय. ताई काकूंविषयी रानडे कुटुंबातल्या सदस्यांना काय वाटतंय ते बघूयात. थेट जाऊयात उंच माझा झोकाच्या सेटवर. आज उंच माझा झोकामध्ये ताई काकूंचा शेवटचा दिवस आहे. त्यांना अकाली मृत्यू आलाय, तर त्याविषयी त्यांना कसं वाटतंय आपण विचारूया. अकाली मृत्यू हो, कारण प्लेगच्या साथीमुळे झालं. वाईट वाटतंय ऑफकोर्स, बिकॉज सगळी टीम आहे जी 1.5 वर्षापासून आम्ही एकत्र सगळेजण काम करतोय. खूप ऑफस्क्रीनला सुद्धा आम्ही खूप मजा करतो, शिवाय ऑनस्क्रीन वर तुम्ही सगळे सीन वगैरे आमचे बघतातच. ते जे खुलतात ते केवळ आणि केवळ आमची सगळ्यांची ऑफस्क्रीन जी केमिस्ट्री आहे ती खूप खूप चांगली आहे. एक खरंच आमची रानड्यांची फॅमिली झालेली आहे. कधी कधी खरंच असं वाटतं की बाहेर पडल्यावर कोणी नाव विचारलं की शर्मिष्ठा राऊत का, चुकून शर्मिष्ठा रानडे येतं की काय, इतकं इथपर्यंत आमची ती केमिस्ट्री जमलेली आहे. सो ह्यांना सगळ्यांना सोडून जाताना खरंच खूप वाईट वाटतंय. आणि काय अजून बोलू, उंच माझा झोका ही सिरियल मला दिल्याबद्दल वीरेंद्रचे आणि झी मराठीचे खूप 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 आभार. आता मला असं वाटतं की ऋग्वेदीला विचारूयात की तिला काय वाटते, बरं बोल हा शेवटचा दिवस आहे. आता रमाबाई रानड्यांचा खरा जो खरं जे समाजकार्य आहे त्या सगळ्या प्रवासाची सुरुवात होते आणि त्या सगळ्या प्रवासाची एक उत्सुकता आहे, त्या सगळ्या शूटिंग ते सगळं करण्याची उत्सुकता आहेच. पण त्याचबरोबर घरातली रानडे मंडळी त्याच्या अगोदर गेली, निधन पावली, तर त्याच्या सगळ्याची सुरुवात आज आमच्या ताई काकूंपासून होते. तर त्यामुळे एकीकडे गोष्ट पुढे सरकते आहे आणि ही गोष्ट आम्हाला माहीत होती. वर्ष गेले कित्येक महिने हे सगळं आत्ता असं शूटिंग होणार आहे हे सगळं प्लॅनिंग झालं होतं, पण आता आज जेव्हा खरंच हा दिवस उगवला आणि सगळे सीन्स हातात लिहून आलेत तेव्हा कुठेतरी हल्ल्यासारखं होतं एकदम. तर शर्मिष्ठा आपल्याला लवकरच स्क्रीनवर बघायला मिळेल आणि इट वॉज लवली वर्किंग विथ यू. थँक्यू. मला पण कसं तरी होत आहे, कारण असं कोणाला कुणी जाताना बाय बाय म्हणणं हे फार काही खूप आवडीची गोष्ट नसते कधीच कोणाच्या, एस्पेशली जेव्हा इतका सगळा छान ग्रुप जमलेला असतो आणि इतकी छान टीम जमलेली असते तेव्हा प्रत्येकाशी पर्सनल लेवलला पण अटॅचमेंट झालेली असते तुमची. त्यामुळे यानंतरच्या प्रवासात इतके दिवस आपल्यासोबत असलेलं कोणीतरी आता असणार नाही हे फिलिंग काही फार छान नसतं. आणि त्यातून आणखीन एक खटकणारी गोष्ट अशी आहे की त्या सगळ्या ह्याच्यात मी त्या सीनमध्ये मी नसणार आहे, त्यामुळे तेही मला खूप डासतंय की ओ नो आपण नसणार आत्ता त्या ह्याच्यात. पण आपली ऐतिहासिक गोष्ट असल्यामुळे जे जसं झालं होतं तसं आपल्याला दाखवणं भाग आहे त्याने. पण मला खरंच खूप वाईट वाटतंय. शर्मिष्ठाने खूप छान पद्धतीने ही व्यक्तिरेखा उभी केली होती, कारण तिच्या वयापेक्षा मुळात ती व्यक्तिरेखा आणि तिचा आवाका हे सगळंच खूप मोठं होतं. आणि अशा पद्धतीची एखादी व्यक्तिरेखा करिअरच्या या टप्प्यावर स्वीकारणं हेच आधी माझ्यामध्ये खूप धाडस तू दाखवलंस आणि त्या व्यक्तिरेखेला इतका सुंदर तू न्याय दिलास. गेल्या 1.5 वर्ष आज उंच माझा झोका म्हटलं की ताई सासूबाईची व्यक्तिरेखा आणि शर्मिष्ठा तुझं नाव हे इनएविटेबली आता त्याचा एक भाग आहे. आणि खूप मोठं एक खूप छान काहीतरी तू या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना दिलंस आणि माझी खात्री आहे की ह्या पुढच्या तुझ्या करिअरमध्ये तू उचललेलं हे पाऊल तुला कायम मदतीला येईल. आम्ही दोघींविषयी बोलतो, ताई काकूंविषयी पण आणि शर्मिष्ठाविषयी पण. आधी ताई काकूंचं असं आहे की नुसतं गोड गोड जेवण आपल्याला आवडत नसतं, त्यासाठी जेवणात काहीतरी तडका हवा असतो, काहीतरी तिखट हवं असतं. तर ताई काकूंचं कॅरेक्टर हे तसं होतं की म्हणजे रमाबाईंवर चिडणं किंवा सुभद्रा काकूंवर चिडणं, पण त्यात कुठेही आताताईपणा नव्हता. त्यांना जे लहानपणापासून त्या शिकत आल्या, त्यांनी जे पाहिलं ते त्यांना जसंच्या तसं हवं असायचं. ती शिस्त आणि त्या सगळ्याच गोष्टीत ते आता पाहायला नाही मिळणार. आणि शर्मिष्ठाने
खूपच छान ताई काकूंचं कॅरेक्टर रंगवलं. म्हणजे आता पुस्तक वाचताना किंवा काही करताना जेव्हा ताई काकूचा उल्लेख येईल कुठेही, तर दुसरा चेहरा नाही येणार कुणाच्याच डोळ्यासमोर, ताई काकूंचाच चेहरा डोळ्यासमोर येईल. त्यामुळे ती आता एक कुठेतरी भकासपणा, ती पोकळी जाणवणार आहे वाड्यात वावरताना सुद्धा, की आता इथे ताई काकू नसणार आहेत ओरडायला रमाबाईंवर, रमे असं ते कल्याण झाले वगैरे, हे कुठेच आता ऐकू येणार नाही, हे नक्कीच दुःख आहे. आणि दुसरं म्हणजे ऑफ कॅमेरा शर्मिष्ठा इथे नसणार आहे. शर्मिष्ठा अत्यंत नाटकी मुलगी आहे. आणि पण कसं होतं आणि की एखादी कॉमेडी फिल्म किंवा कॉमेडी नाटक बघताना कसं डोकं बाजूला ठेवून ते एन्जॉय करायचं असतं, तसा शर्मिष्ठाचा वावर आम्ही गेल्या 1.5 वर्ष एन्जॉय केला, की डोक्याचा वापर नाही करायचा, ती काय वागते हे बघताना आपण फक्त हसायचं तिच्याकडे, आणि ती हसताना श्वास आत घेते. कसं असते असते दाखवशील असं काहीतरी आवाज येतो. या सगळ्या गोष्टी खूप एन्जॉय केल्या. आणि आता अचानक आजपासून शर्मिष्ठा उदयन असणार आहे इथे, त्यामुळे नक्कीच दोन्ही गोष्टींचं दुःख होत आहे. आणि शर्मिष्ठा खूप मजा आली तुझ्याबरोबर काम करून, धन्यवाद. मला गुड बाय वगैरे बोलता येत नाही, क्वाईट ऑनेस्टली कोणाला कसं हो, मला नाही गुड बाय वगैरे असं बोलणं मला जमत नाही. मिस इकडे कोणाला, म्हणजे हिला सर्वात जास्त मिस कोण करणार आहे तर माझ्या मध्ये तो भेळवाला. संध्याकाळच्या वेळेस एक हमखास एक हाक असायची की भेळवाले भैया, आणि त्याच्यानंतर तू यायचा पण, आता सुद्धा येईल काही थोड्या वेळात नाही का. आणि त्याच्यानंतर मग ती संध्याकाळी एक मेफिल सुद्धा रंगायची, की इकडे आपलं एक इमॅजिनरी माईक घेऊन गायला लागायचं वगैरे. पण हा म्हणजे असं एक तिची जी एक लिव्हिंग इन द मोमेंट, ही जी लाईफस्टाईल आहे, ती डेफिनेटली मिस करेन, नाही का. आज ताई काकूंचा म्हणजे शर्मिष्ठा राऊतचा सेटवरचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे खूप वाईट वाटतच आहे, कारण गेले 1.5 वर्ष तिच्यावर आम्ही खूपच मजा करतोय सेटवर, आणि तिच्यावर जे काही मी सीन केले त्यात मला बरंच काही शिकायला मिळालं. पण आता हो, आणि मी शिकण्याचा प्रयत्न करतोय. पण खरंच तिला खूप मिस करू, म्हणून आज मी सकाळपासून तिच्यासाठी जितकी काही इमोशनल गाणी आहेत ती डेडिकेट करतोय तिला, आणि तिला नेहमी सांगतोय की कभी अलविदा ना कहना. ती आता आम्हाला ठीक आहे सिरियलमध्ये भेटणं आमचं होणार नाही, पण आम्ही रेग्युलर भेटत राहू, त्यामुळे तिला कधीच मिस करणार नाही, पण ह्या सिरियलमध्ये तिला आम्ही नक्की मिस करू. शर्मिष्ठा कंटाळले की खूप घाणेरड्या आवाजात गाते सुद्धा, हे एक तिचं अतिशय मोठा तिचा प्लस पॉइंट आहे, की जेणेकरून तिकडे सेटवर सगळ्यांना कळतं की हिचं बॅकअप करणं आता गरजेचं आहे, नाहीतर आपल्या कानातून आता रक्त यायला सुरुवात होईल, इतका सुंदर आवाजात ती गाते. पण आज तिचा शेवटचा दिवस आहे, सगळं खूप सगळ्या जुन्या गोष्टी आठवत आहेत. तर अगदी सुरुवातीला किंवा तिला आवडलेला एखादा रागावण्याचा सीन, कारण तिचं तिने ते सेट केलाय तो मार्क, तर एखादा छानसा रागावण्याचा सीन तू जर म्हणू शकलीस, एखादा जो आठवत असेल तो. काहीच आठवत नाही, फक्त दोनच दोन ते तीन वाक्यच म्हणू शकेन, ते जे काही. अगो बाई रमे, अगो काही कळते की नाही, तूस बसली बग्गीत आणि गेली टुकू 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 भिंडायला, हा काहीच कळत नाही ना, कल्याण झाले. इतक्यात सुंदर आवाजात ती गाते बर का.